बातमी आहे कोल्हापूरमधून। मुसळधार पावसाचा कोल्हापूरकरांना फटका बसतोय। शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये पाणी शिरलं आहे। कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्याचा फटका आता कोल्हापूरकरांना बसतोय। सखल भागांमध्ये पाणी शिरलंय। शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये पाणी शिरलेलं आहे। पावसाचा फटका कोल्हापूरकरांना बसतोय। घरांमध्ये आता पाणी शिरलेलं आहे। नागरिकांच्या जीवनावर याचा परिणाम होतोय। जनजीवन हे विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात गणपती साकारण्याचं काम होत असतं। ऐन गणपतीच्या सणा अगोदर कुंभार गल्लीवर अशा प्रकारचं संकट ओढावल्याने आता गणपती कारखाने बंद असलेले पाहायला मिळतात। कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्याचा फटका हा जनजीवनावरती झालेला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये पाणी शिरल्याची माहिती सध्या समोर येते आणि या ठिकाणी शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये गणेशोत्सवानिमित्त गणपती मूर्त्या या ठिकाणी बनवण्यात येत असतात आणि याचा फटका हा कुठेतरी आता गणेश मंडळांना गणपती कारखान्यांना या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय। मुसळधार पावसाचा फटका हा कोल्हापूरकरांना बसलेला आहे। ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। आता हे पाणी कधी ओसरणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरले आणि याच कुंभार गल्लीमध्ये घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। नागरिकांच्या जनजीवनावरती याचा परिणाम झालेला आहे। जनजीवन विस्कळीत झालंय। कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गणपती मूर्ती साकारण्याचं काम हे होत असताना ऐन गणेशोत्सवाच्या सणा अगोदर कुंभार गल्लीवर अशा प्रकारचं हे संकट ओढावलेलं आहे। कुंभार गल्लीमध्ये पाणी शिरल्यानंतर आता या ठिकाणी नागरिक त्रस्त झालेले आहेत। मूर्तिकार आता या ठिकाणी चिंता व्यक्त करतात। गणपती कारखाने हे बंद ठेवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणपती मूर्त्या या बनवण्यात येत असतात, त्यामुळे कुठेतरी गणेश मंडळांना गणपती कारखान्यांना याचा फटका बसलेला पाहायला मिळतोय। गणपती कारखाने हे बंद करण्यात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत। कुणाल, मुसळधार पाऊस झालेला आहे कोल्हापूरमध्ये, त्या ठिकाणी कोल्हापूरकरांना फटका बसलेला पाहायला मिळतोय। जर ज्या ठिकाणी कुंभार गल्लीमध्ये पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी गणपती मूर्त्या बनवण्याचं काम हे होत असतं आणि त्या ठिकाणी आता कुठेतरी हा गणेश मंडळांना गणपती कारखान्यांना फटका बसलेला पाहायला मिळतोय। निलम, पाहायचं झालं तर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा जो फटका आहे तो कोल्हापूरकरांना बसताना पाहायला मिळतोय आणि याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो पंचगंगा पात्रापासून जवळच असणाऱ्या शाहूपुरीतील जी कुंभार गल्ली आहे ज्या ठिकाणी सर्वच घरांमध्ये घराघरांमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम होत असतं त्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे इथून जी माणसं स्थलांतरित झालेली आहेत, सर्वच गणेश कारखाने जे आहेत ते या ठिकाणाहून स्थलांतरित झालेले आहेत, त्यामुळे ऐन गणपती आता एक महिन्यावरती गणपती येऊन ठेपलेला आहे आणि अशा असताना देखील हे गणेश कारखाने जे आहेत ते बंद करावे लागलेले आहेत, त्यामुळे याचा मोठा फटका जो आहे तो या गणेश मूर्ती घडवणाऱ्या सर्वच कारागिरांवरती बसलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आलमट्टी धरणातनं आता कुठेतरी पाण्याचा विसर्ग सुरू केला असला तरी सुद्धा कर्नाटकामध्ये देखील पुराची परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे आलमट्टी धरणातून किती प्रमाणात पाणी बाहेर जाईल याच्यावरतीच कोल्हापूरमध्ये पुराची परिस्थिती काय असणार आहे याचं गणित अवलंबून असणार आहे। त्यामुळे काल रात्रीपासून जरी पावसाने आता उसंत घेतलेली आहे त्यामुळे कोयना नदीतून ज्याप्रमाणे विसर्ग जो आहे तो कमी झाला तर मग या कोल्हापूरवासियांना थोडासा दिलासा मिळू शकतो, त्यामुळे या संपूर्ण कोल्हापूरवासियांवरती अजूनही पुराचं संकट जे आहे ते कायम असलेलं पाहायला मिळतंय। धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।